सांगली येथील कलाप्पा अण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचा 21वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील कलाप्पा अण्णा आवाडे जनता सहकारी बँकेच्या सांगली मार्केट यार्ड येथील शाखेचा 21वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील 550 बँकांमध्ये ही बँक 17व्या क्रमांकावर आहे. 3000 कोटींचा व्यवहार करणारी ही बँक आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून खातेदारांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँकेचे चेअरमन अशोक सौंदत्तीकर, बाजार समितीचे प्रशांत शेजार, चीफ मॅनेजर दीपक पाटील, शाखा अधिकारी सतीश चौगुले यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. कलाप्पा अण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या या सांगलीच्या 21व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज इथं आम्ही सगळे आलेलो आहोत. 21 वर्षापूर्वी ही शाखा पहिल्यांदा गावात सुरू केलेली होती सांगली शहरामध्ये. इकडं मार्केट यार्ड असल्यामुळं इकडं शिफ्ट केली. इकडं आल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळाला. या शाखेचा बिझनेसही छान वाढलेला आहे. सांगलीमध्ये एकूण आमच्या 2 शाखा आहेत. एक गणपती पेठेत एक आहे, एक इथे आहे. दोन्हीकडेही चांगला प्रतिसाद मिळतोय. सहकार क्षेत्रातली सर्वात मोठी बँक आहे आपली कलाप्पा अण्णा आवाडे जनता सहकारी बँक. ही जवळपास 3000 कोटीच्या आसपास बिझनेस करणारी बँक आहे. महाराष्ट्रामध्ये 550 बँकामध्ये आज ही जवळजवळ 17व्या नंबरला असलेली एक मोठी बँक आहे. मल्टीस्टेट शेड्यूल बँक आहे. सांगलीकरांनी नेहमीच आमच्या बँकेवर सतत प्रेम केलेलं आहे. यापुढच्या काळातही ते आम्हाला असाच प्रतिसाद देतील. आमच्या बँकेची सर्व्हिस, खास करून तांत्रिक ज्ञान आणि नवीन जी काही संबंध आधुनिक यंत्रणा बँकेमध्ये सुरू